नावात काय आहे असं म्हणतात, पण नावात बरंच काही असतं हे राजकीय पक्षांच्या वादातनं वेळोवेळी सिद्ध झालंय. आज लोकसभा सचिवालयाने पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला कार्यालयाचं वाटप केलं. त्यावेळी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख राष्ट्रवादीचं मूळ नाव NCP म्हणजेच नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी असा करण्यात आलाय, तर शिवसेनेचा उल्लेख शिवसेना शिंदे असा करण्यात आलेला आहे. आणि या बातमीची सध्या चांगलीच चर्चा आहे, कारण शरद पवारांच्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस असा उल्लेख आहे, तर एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा शिवसेना शिंदे असा उल्लेख करण्यात आलाय. तर लोकसभा सचिवालयाने आज पक्षांच्या संख्याबळानुसार कार्यालयांचं वाटप केलंय. त्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाला कार्यालय देण्यात आलंय. अजित पवारांच्या पक्षाला मात्र संख्याबळाअभावी कार्यालय मिळालं नाहीये. सर्वात महत्वाचं म्हणजे कार्यालयांच्या आधीत लोकसभा सचिवालयाने शरद पवारांच्या पक्षाचा उल्लेख नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अर्थात NCP असा केलाय. राष्ट्रवादीचं हेच मूळ नाव आहे आणि फुटीनंतर ते अजितदादांच्या पक्षाला मिळालं होतं. आणि निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नवं नाव शरद पवारांच्या पक्षाला दिलेलं आहे. तर नेमकं जुनं नाव काय आहे, लोकसभा सचिवालयाकडनं काय नाव देण्यात आलं आणि निवडणूक आयोगाने काय नाव दिलंय ते बघूया. निवडणूक आयोगाकडनं नाव देण्यात आलं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष. लोकसभा सचिवालयाकडनं मात्र नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी असा उल्लेख करण्यात आलाय. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा शिवसेना शिंदे असा उल्लेख करण्यात आलाय. एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यावर पक्षाचा फक्त शिवसेना म्हणून उल्लेख केला जावा यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हे कायम आग्रही असतात. त्यातच आता लोकसभा सचिवालयाकडनंच पक्षाचा उल्लेख शिवसेना शिंदे असा करण्यात आलाय. शिंदेंच्या शिवसेनेला जुन्या संसद भवनात 128 क्रमांकाचं दालन, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 128A हे दालन देण्यात आलंय. तर निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदेंच्या पक्षाला शिवसेना हे नाव देण्यात आलेलं आहे. लोकसभा सचिवालयाकडनं मात्र शिवसेना शिंदे असा उल्लेख करण्यात आलाय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.